आणि त्याच्यामधले आपली एक्झरसाइज 1.1 लास्ट लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केली होती. या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंट सुरू करणार आहे, स्टेटमेंट पॅटर्न. व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट पॅटर्न? लॉजिकल इक्विव्हॅलन्स आणि टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिजन्सी. एकदम शॉर्टकटमध्ये सांगतो आणि याच्यावरती आपल्याला बेस, याच्यावरती बेस एक्झरसाइज 1.2 आपण लगेच सुरू करणार आहे. तर स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय असतं पहा, ह्या तुम्हाला एक्झामला कोणी विचारणार नाही, फक्त त्या कन्सेप्ट काय आहे डेफिनेशन समजून घ्या. तर स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय असतं? समजा एखादं स्टेटमेंट आहे, आपण स्टेटमेंट स्मॉल पी, स्मॉल क्यू किंवा स्मॉल आर ने डिनोट करतो. एखादं स्टेटमेंट आहे पी, दुसरं एक स्टेटमेंट आहे क्यू, तर हे दोन स्टेटमेंट आणि लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणजे अँड असेल, ऑर असेल, कंडिशनल असेल, बायोकंडिशनल असेल, तर त्याच्यामध्ये जर ते टाकले, यांचं कॉम्बिनेशन, दॅट इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट पॅटर्न. मग याची डेफिनेशन काय लिहिणार? द प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल कनेक्टिव्ज कॉल्ड ॲज स्टेटमेंट पॅटर्न. आता लॉजिकल कनेक्टिव्ज कोणत्याही असू शकतात, अँड असेल, ऑर असेल, जे काय असेल ते. इथं त्यांचे एक्झाम्पल दिलेले पहा, म्हणजे पी क्यू हे दोन स्टेटमेंट आहे, पी कंडिशनल, सॉरी पी कंजंक्शन क्यू, पी कंजंक्शन क्यू हा पण स्टेटमेंट पॅटर्न आहे, पी डिजंक्शन क्यू हा पण एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, पी कंडिशनल क्यू आणि पी बायोकंडिशनल क्यू, तर हे सगळे एक स्टेटमेंट पॅटर्न आहेत. किंवा मी असं जर एक्झाम्पल लिहिलं, पी कंजंक्शन ब्रॅकेटमध्ये पी डिजंक्शन निगेशन क्यू हा पण एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. मग तो स्टेटमेंट पॅटर्न कितीही मोठा असू शकतो. जसे आपण काल एक्झरसाइज 1.1 मधला फोर्थ नंबरचा क्वेश्चन पाहिला होता, ते पण एक प्रकारचे स्टेटमेंट पॅटर्नच होते. पर ठीक आहे, स्टेटमेंट पॅटर्न समजलं असेल तुम्हाला. आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय? जर सपोज हा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, कोणता? पी डिजंक्शन क्यू, त्याला आपण ए म्हणलो. हा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, त्याला आपण ए म्हणलो. हा सपोज दुसरा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, त्याला आपण बी म्हणलो. आणि दोघांचं टेबल सेम आला तर मी म्हणणार ए इज इक्विव्हॅलन्स टू बी. हे आपल्याला एक्झाम्पल पाहताना नंतर समजेल. तर ए हा बी शी काय आहे? इक्विव्हॅलन्स. याला आपण म्हणतो लॉजिकल इक्विव्हॅलन्स. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न काय पाहिजे? सेम असतील तर आपण त्याला म्हणणार लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ओके. टॉटॉलॉजी, एखाद्या स्टेटमेंट पॅटर्न, सपोज हा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, याच्यामधले सगळेच स्टेटमेंट ट्रू आले तर मी म्हणणार टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजी म्हणजे सगळेच स्टेटमेंट ट्रू आले तर त्याला म्हणणार टॉटॉलॉजी. कॉन्ट्रडिक्शन, एखाद्या स्टेटमेंटमधले सगळेच स्टेटमेंट, एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नमधले सगळेच स्टेटमेंट फॉल्स आले तर त्याला म्हणणार मी कॉन्ट्रडिक्शन. आणि कॉन्टिजन्सी म्हणजे एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नमधले सगळेच स्टेटमेंट काही ट्रू आहेत आणि काही फॉल्स आहेत तर त्याला म्हणणार मी कॉन्टिजन्सी. आय होप यू हॅव टू अंडरस्टँड. तुम्हाला समजलं असेल टॉटॉलॉजी म्हणजे एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नमधले सगळेच स्टेटमेंट ट्रू पाहिजे, कॉन्ट्रडिक्शन म्हणजे सगळेच स्टेटमेंट फॉल्स पाहिजे, आणि कॉन्टिजन्सी म्हणजे ट्रू आणि फॉल्स. ठीक आहे, आता हे तुम्हाला समजलं असेल आणि एक्झाम्पल पाहिलं की अजून बऱ्यापैकी समजेल तुम्हाला. आता पहा, आता हा जो ट्रूथ टेबल आहे तो आपण कंप्लीट करूयात आणि एक्झरसाइज 1.2 ला सुरुवात करूयात. आता याच्यामध्ये तुमचं सगळंच कव्हर होईल, पी कंजंक्शन, पी डिजंक्शन, पी कंडिशनल आणि पी बायोकंडिशनल सगळंच क्लिअर होईल. पहा, पी दोन स्टेटमेंट आहे, पी आणि क्यू. मग पी आपला पी काय येणार? आपण
पी घेणार आपण ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स क्यू काय घेणार आपण ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स हे फर्स्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलेलं आहे ह्या दोन कॉम्बिनेशन व्यतिरिक्त त्यांचे दुसरे कोणतेही कॉम्बिनेशन नसणार एकतर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील एकतर पी ट्रू असेल क्यू फॉल्स असेल पी फॉल्स असेल क्यू ट्रू असेल किंवा दोन्ही फॉल्स असतील याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही त्याचं कॉम्बिनेशन नसणार आहे आता निगेशन ऑफ पी म्हणजेच पी जर ट्रू असेल तर निगेशन ऑफ पी फॉल्स घेणार पी जर ट्रू असेल तर निगेशन ऑफ पी फॉल्स घेणार पी जर फॉल्स असेल तर निगेशन ऑफ पी ट्रू घेणार पी जर फॉल्स असेल तर निगेशन ऑफ पी ट्रू घेणार ओके त्यानंतर पी कंजंक्शन क्यू पी कंजंक्शन क्यू पी आणि क्यू कंजंक्शनची अट माहिती आहे तुम्हाला दोन्ही जर ट्रू असतील तरच मी ते ट्रू घेणार अदरवाईज फॉल्स मग पी आणि क्यू पी पाहायचा नंतर क्यू पाहायचा ट्रू ट्रू दोन्ही ट्रू आहेत तर ट्रू एक ट्रू आहे एक फॉल्स आहे तर ट्रू फॉल्स फॉल्स कारण कंजंक्शनची अट काय कंजंक्शनची अट आहे दोन्ही जर ट्रू असतील तरच ट्रू अदरवाईज फॉल्स मग फॉल्स ट्रू फॉल्स 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 हा झाला कंजंक्शनचा ट्रूथ टेबल त्यानंतर डिसजंक्शन डिसजंक्शनसाठी डिसजंक्शनची अट काय आहे डिसजंक्शनची अट आहे दोन्ही जर फॉल्स असतील तरच फॉल्स अदरवाईज ट्रू मग पी डिसजंक्शन क्यू पी डिसजंक्शन क्यू दोन्ही फॉल्स तरच फॉल्स अदरवाईज ट्रू मग हा ट्रू ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू ट्रू दोन्ही फॉल्स तर फॉल्स ओके इथे ट्रू असणार आहे का सॉरी त्यानंतर कंडिशनल पी कंडिशनल क्यू पी कंडिशनल क्यू कंडिशनलची अट काय पहिलं स्टेटमेंट ट्रू पाहिजे दुसरं फॉल्स पाहिजे तर ट्रू फॉल्स असेल तरच फॉल्स अदरवाईज ट्रू मग पी कंडिशनल क्यू पी कंडिशनल क्यू ट्रू फॉल्स असेल ट्रू फॉल्स ट्रू फॉल्सलाच ते फॉल्स असणार दोन नंबरचं अदरवाईज ट्रू ट्रू फॉल्स पाहिजे म्हणजे पी कंडिशनल क्यू पहिल्यांदा पी हा ट्रू पाहिजे आणि क्यू फॉल्स पाहिजे इथं काय पहिल्यांदा पी एफ ए आणि क्यू ट्रू आहे त्यामुळे हे पण ट्रू एफ एफ ट्रू ट्रू फॉल्सलाच तो फॉल्स असतो अदरवाईज ट्रू असतो बायोकंडिशनलची अट काय आहे बायोकंडिशनलची अट आहे दोन्ही जर सेम असतील म्हणजे दोन्ही एकतर ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे तरच ते स्टेटमेंट ट्रू असतं मग पी बायोकंडिशनल क्यू ट्रू ट्रूला ते ट्रू असणार कारण दोन्ही सेम आहेत ट्रू फॉल्सला ते फॉल्स असणार फॉल्स ट्रूला पण ते फॉल्स असणार फॉल्स फॉल्सला ते ट्रू असणार ओके हा झाले आपले सगळ्यांचे ट्रूथ टेबल एकत्र हा कंजंक्शनसाठी झाला हा डिसजंक्शनसाठी झाला हा कंडिशनलसाठी झाला आणि हा बायोकंडिशनलसाठी झाला ठीक आहे आता एखादा जर स्टेटमेंट पॅटर्न हा जर स्टेटमेंट पॅटर्नमधले सगळेच स्टेटमेंट ट्रू ट्रू आले तर मी त्याला म्हणणार टॉटॉलॉजी एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नमधले सगळेच स्टेटमेंट फॉल्स आले दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्ट्रडिक्शन आणि एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नमधले सगळेच स्टेटमेंट काही ट्रू आहेत आणि काही फॉल्स आहे तर त्याला म्हणणार मी कॉन्टिजन्सी हा स्टेटमेंट पॅटर्न सपोज सपोज म्हणतोय मी हा स्टेटमेंट पॅटर्न आणि हा स्टेटमेंट पॅटर्न सेम आले तर मी म्हणणार की ते इक्विव्हॅलन्स आहे आणि हे सिम्बॉल आहे इक्विव्हॅलन्सचे ओके एक्झरसाइज 1.2 आपण सुरू करतोय आणि त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न जे काही स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला दिलेले आहेत त्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचे टोटल 10 क्वेश्चन आहेत
त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे स्क्वेअर ब्रॅकेट स्मॉल ब्रॅकेट पी कंडिशनल क्यू ब्रॅकेट कंप्लीट कंजंक्शन क्यू स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट कंडिशनल पी यू. तर पहा याच्यामध्ये आपल्याला कॉलम कोणकोणते लागणार आहेत पहा. दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. तर पी साठी एक कॉलम लागणार आणि क्यू साठी एक कॉलम लागणार. ओके दोनच स्टेटमेंट आहे. एखाद्या वेळेस पी क्यू आर पर असू शकतो. मग पी क्यू झाले त्याच्यानंतर पी आणि क्यूचं निगेशन नाही दिसत. पुढचा कॉलम आपल्याला कोणता लागणार? पुढचा कॉलम आपल्याला असणार आहे पी कंडिशनल क्यू या स्टेटमेंट पॅटर्नचा. पी कंडिशनल क्यू. त्यानंतर आत्ता हा घेतला पी कंडिशनल क्यू. आता पी कंडिशनल क्यू कंजंक्शन क्यू. पुढचा कॉलम पी कंडिशनल क्यू कंजंक्शन क्यू. पुढचा स्टेटमेंट पॅटर्न कोणता असणार आहे? पुढच्या कॉलममध्ये कोणतं स्टेटमेंट असणार आहे? हे सगळंच आणि हा पी. म्हणजेच पी कंडिशनल क्यू कंजंक्शन क्यू कंडिशनल पी. ओके तर 1, 2, 3, 4, 5 कॉलम आपल्याला लागणार आहेत. आता काही मुलांचं कन्फ्युजन होतं की कॉलम किती असणार आहेत. 5 कॉलम बरोबर आहे का रॉंग येते? राईट आहे का रॉंग आहे? तर आता ह्याच्यावरून त्या स्टेटमेंट पॅटर्नवरून पण आपण समजू शकतो की आपल्याला कॉलम किती पाहिजे. स्टेटमेंट किती आहेत? 2 पी आणि क्यू. 2 स्टेटमेंट आहेत. लॉजिकल कनेक्टिव्ह किती आहेत? एक कंडिशनल कंजंक्शन आणि परत कंडिशनल. 1, 2, 3 तीन लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. मग 2 स्टेटमेंट आणि 3 लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे 5 कॉलम असणार आहेत आपले. 1, 2, 3, 4, 5 आणि ते राईट आहेत. आता चला ट्रूथ टेबल याच्यासाठी ड्रॉ करूयात. 2 स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. म्हणून पी साठी असणार आहे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू साठी ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पी कंडिशनल क्यू. पी कंडिशनल क्यूची कंडिशनलची अट सांगितली तुम्हाला. पहिला स्टेटमेंट ट्रू पाहिजे आणि दुसरं फॉल्स. ट्रू फॉल्स असेल तरच ते फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग ट्रू फॉल्सला असते फॉल्स, अदरवाईज ट्रू. हे सगळं आपलं लास्ट लेक्चरला झालेले. फर्स्ट लेक्चरला हे सगळ्यांचे ट्रूथ टेबल मी सांगितले होते. याच्यासाठी पाहता पी कंडिशनल क्यू म्हणजे हा पहिल्यांदा हा कॉलम पाहणार आणि त्यानंतर क्यू. दोघांमध्ये काय आहे? कंजंक्शन. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हा कॉलम पाहायचा. कोणता? पी कंडिशनल क्यू म्हणजे हा आणि नंतर कंजंक्शन क्यू. हा पी कंडिशनल क्यू कंजंक्शन क्यू. ओके दोघांमध्ये काय आहे? कंजंक्शन आहे. आणि कंजंक्शनची अट काय? दोन्ही जर ट्रू असतील तरच ते ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग पी कंडिशनल क्यू हा आणि त्यानंतर क्यू. पहा ट्रू 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 फॉल्स 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 ट्रू 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 फॉल्स फॉल्स. कारण कंजंक्शनची अट आहे दोन्ही जर ट्रू असतील तरच ते ट्रू, अदरवाईज फॉल्स. आता इथं यायचं. इथे काय हे झालं एक स्टेटमेंट पॅटर्न आणि हा दुसरा. दोघांच्या मध्ये काय आहे? कंडिशनल. म्हणजे पहिल्यांदा आपण हा कॉलम पाहणार आणि याच्यानंतर पी पाहणार. दोघांमध्ये काय आहे? कंडिशनल. हा आणि हा पी. काय समजतंय? हा आणि हा दोघांमध्ये कंडिशनल. पहिल्यांदा हा पाहणार नंतर पी. दोघांमध्ये कंडिशनल. कंडिशनलची अट काय आहे? कंडिशनलची अट आहे पहिल्यांदा ट्रू पाहिजे नंतर फॉल्स तरच ते फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग ट्रू 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 असणार.
फॉल्स ट्रू ट्रू असणार, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्सलाच ते फॉल्स असतं, अदरवाईज ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स. मग हा झाला आपला स्टेटमेंट पॅटर्न, हे झालं याचा ट्रू टेबल. आता हे रब करतो, ठीक आहे, हे झालं याचं या स्टेटमेंट पॅटर्नचा हा ट्रू टेबल. ओके, सेकंड पहा, सेकंड काय इथे लिहितो, सेकंड पी कंडिशनल निगेशन क्यू बायो कंडिशनल पी कंडिशनल क्यू, ठीक आहे, हे सेकंड आहे, बरोबर लिहिले, राईट आहे, इथे बायो कंडिशनल आहे. आता पहिल्यांदा स्टेटमेंट कोणतं लागणार, स्टेटमेंट कोणतं आहे, पी क्यू आहे. मग पी साठी एक कॉलम, क्यू साठी एक कॉलम, निगेशन आहे का, आहे, कुणाचं, क्यूचं, मग निगेशन क्यू साठी एक कॉलम. पुढचा कोणता कॉलम असणार, पुढचा असणार पी कंडिशनल निगेशन क्यू, पी कंडिशनल निगेशन क्यू. अजून कोणता कॉलम लागतोय, पी कंडिशनल क्यू, हा, आणि तर सगळं स्टेटमेंट घेऊयात, म्हणजेच पी कंजंक्शन निगेशन क्यू बायो कंडिशनल पी कंडिशनल क्यू. तर पी येणार आपला ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, कारण दोनच स्टेटमेंट आहे. क्यू असणार आपला ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, निगेशन क्यू म्हणजे क्यू ट्रू असेल तर निगेशन क्यू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. पी कंजंक्शन निगेशन क्यू, पहिल्यांदा स्टेटमेंट पी पाहणार, कंजंक्शन निगेशन क्यू म्हणजे हे दोन कॉलम पी आणि निगेशन क्यू दोघांमध्ये कंजंक्शन, कंजंक्शनची अट काय, कंजंक्शनची अट आहे दोन्ही ट्रू असतील तरच ते ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग ट्रू फॉल्सला फॉल्स, ट्रू ट्रूला ट्रू, फॉल्स फॉल्सला फॉल्स, फॉल्स ट्रूला फॉल्स. त्यानंतर पी कंडिशनल क्यू, हे स्टेटमेंट पी कंडिशनल क्यू, पी कंडिशनल क्यू, कंडिशनलची अट काय, कंडिशनलची अट आहे पहिलं स्टेटमेंट ट्रू पाहिजे आणि नंतरचं फॉल्स पाहिजे, ट्रू फॉल्सला ते फॉल्स असतो. मग पी कंडिशनल क्यू, पी कंडिशनल क्यू, पहिल्यांदा ट्रू पाहिजे नंतर फॉल्स, ट्रू फॉल्सला ते फॉल्स म्हणजे इथं ट्रू फॉल्सला ते फॉल्स, इथं ट्रू, हे दोन पाहतोय, फॉल्स ट्रूला ट्रू, फॉल्स फॉल्सला ट्रू. ओके, आता आपलं स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे हा टेबल पाहायचा, पहिल्यांदा कॉलम पी कंजंक्शन निगेशन क्यू, पी कंजंक्शन निगेशन क्यू, हा आणि हा, आणि दोघांमध्ये बायो कंडिशनल. बायो कंडिशनलची अट काय, बायो कंडिशनलची अट आहे दोन्ही जर ट्रू असतील तर ट्रू, किंवा दोन्ही फॉल्स पाहिजे म्हणजे सेम असतील तर ट्रू. मग फॉल्स ट्रूला फॉल्स, ट्रू फॉल्सला फॉल्स, एफ टीला फॉल्स, एफ टीला फॉल्स. बघा, आता आपल्याला इथे एक आपण ज्या टर्म शिकलो होतो, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिजन्सी, सगळेच स्टेटमेंट फॉल्स आले तर आपण त्याला म्हणणार काय, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन का कॉन्टिजन्सी, तर सगळेच फॉल्स असले आपण त्याला म्हणणार कॉन्ट्रडिक्शन. सगळेच फॉल्स आले त्यामुळे हे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याला म्हणणार आपण ते कॉन्ट्रडिक्शन आहे. ओके, तिसरं एक्झाम्पल आहे पहा, पी कंजंक्शन क्यू बायो कंडिशनल क्यू डिजंक्शन आर. आता या ठिकाणी तीन स्टेटमेंट पॅटर्न आहेत, तीन स्टेटमेंट आहेत, एक पी क्यू आणि आर, पी क्यू आणि आर. तर आपल्याला
कॉलम कोणकोणते लागणार? पी स्टेटमेंट साठी लागणार, क्यू स्टेटमेंट साठी लागणार, आर स्टेटमेंट साठी लागणार, कारण तीन स्टेटमेंट आहे. नंतर कॉलम कोणता असणार आहे? पी कंडिशनल, सॉरी पी कंजंक्शन क्यू, नंतर क्यू डिजंक्शन आर, हा आणि नंतर सगळं स्टेटमेंट पॅटर्न, म्हणजेच पी कंजंक्शन क्यू बायोकंडिशनल क्यू डिजंक्शन आर. तर आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी तीन स्टेटमेंट आहे. दोन स्टेटमेंट असेल तर आपण दोन वेळा पीला ट्रू घेतो, फॉल्स घेतो, क्यूला एकदा ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पण तीन स्टेटमेंट असेल तर काय करायचं? तीन स्टेटमेंट असेल तर पी घ्यायचा चार वेळा ट्रू 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 फॉल्स 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 फॉल्स. हे स्क्रीनमध्ये दिसतंय का? थोडंसं डिस्टन्स ठेवून लिहूयात, नाहीतर कन्फ्युजन होईल आपलं. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, सॉरी चार वेळा ट्रू 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 फॉल्स 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 फॉल्स. ओके, आता चार वेळा ट्रू चार वेळा फॉल्स, क्यूला दोनदा ट्रू दोनदा फॉल्स, दोनदा ट्रू दोनदा फॉल्स, आरला ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही यांचं कॉम्बिनेशन नसणार आहे. आठ असणार आहे, आठ कॉम्बिनेशन. एकतर तीनही ट्रू असतील, दोन ट्रू एक फॉल्स असेल, पहिलं ट्रू नंतर फॉल्स नंतर ट्रू असेल, अशा प्रकारे त्यांचे आठ कॉम्बिनेशन असणार आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच लिहायचं नाही. पीला चार वेळा ट्रू चार वेळा फॉल्स, क्यू दोनदा ट्रू दोनदा फॉल्स, दोनदा ट्रू दोनदा फॉल्स, आणि आरला अल्टरनेट ट्रू फॉल्स, हे सेम राहणार. आता इकडे पी कंजंक्शन क्यू, हा पी क्यू दोघांमध्ये कंजंक्शन, कंजंक्शनची अट काय आहे? दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. दोन्ही ट्रू असतील ना तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग इथं दोन्ही ट्रू आहे तर ट्रू, दोन्ही ट्रू आहे तर ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स. दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स लिहून टाकायचे सगळे. याला काय लिहिणार? क्यू डिजंक्शन आर, क्यू आणि आर दोघांमध्ये डिजंक्शन, डिजंक्शनची अट काय? दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग इथं दिसतात का कुठे फॉल्स? क्यू आणि आर पाहिजेत, फॉल्स फॉल्स. मग इथं फॉल्स, दोन्ही फॉल्स असतील ना तरच फॉल्स. अजून आहे का कुठे? इथे लास्टला, बाकी सगळे ट्रू 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 ट्रू. ओके, आता हा पायचा आणि हा पायचा दोघांमध्ये बायोकंडिशनल, दोघांमध्ये बायोकंडिशनल, बायोकंडिशनलची अट काय? दोन्ही सेम असतील म्हणजे दोन्ही ट्रू असतील किंवा दोन्ही फॉल्स असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग ट्रू 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 ट्रू, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स फॉल्स ट्रू, दोन्ही सेम आहेत ना, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स फॉल्स ट्रू. हे झालं याचा ट्रूथ टेबल. ओके, हे तुम्ही एकदा पाहून घ्यायचं, पाहून आणि एकदा ते पाहून झालं की एकदा नोटबुकवरती न पाहता लिहिण्याचा प्रयत्न करायचा. आणि सगळ्यात मॅथ्स वनमध्ये सगळ्यात इझीस्ट चॅप्टर आहे आणि ज्याचं वेटेज पण जास्त आहे. हा थर्ड क्वेश्चन झाला, रब करतो. आता फोर्थ पाहूयात आपण.
फोर्थ इथे बसेल का, रब करतो हे, काय आहे फोर्थ? पी कंडिशनल निगेशन क्यू कंजंक्शन आर। ओके, तर कोणकोणते कॉलम लागणार? आपल्याला पी लागणार, नंतर क्यू लागणार, आर लागणार। नंतर कोणता कॉलम असेल? नंतर असेल हा, आता पहा इथे काय असणार आहे, क्यू कंजंक्शन आर, क्यू कंजंक्शन आर, हा, आणि नंतर त्याचं निगेशन, निगेशन क्यू कंजंक्शन आर। ठीक आहे, म्हणजे हा आता सगळं स्टेटमेंट पॅटर्न घेऊयात, म्हणजेच पी कंडिशनल निगेशन क्यू कंजंक्शन आर। ओके, मग तीन स्टेटमेंट पॅटर्न आहे, तर याचं काय असणार आहे माहिती आहे तुम्हाला, ट्रू 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 ट्रू, फॉल्स 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 फॉल्स, चार वेळा ट्रू चार वेळा फॉल्स, दिसतंय का स्क्रीनमध्ये? दिसतंय। याला काय घेणार आपण, क्यूला दोनदा ट्रू दोनदा फॉल्स, दोनदा ट्रू दोन वेळा फॉल्स। आरला काय येणार आपण, आरला अल्टरनेट ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स। ओके, आता क्यू कंजंक्शन आर, क्यू कंजंक्शन आर, क्यू पाहायचा आर पाहायचा, दोघांमध्ये कंजंक्शन, कंजंक्शनची अट काय आहे, दोन्ही जर ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स। मग ट्रू ट्रूला ट्रू, ट्रू फॉल्सला फॉल्स, फॉल्स ट्रूला फॉल्स, फॉल्स फॉल्सला फॉल्स, ट्रू ट्रूला ट्रू, ट्रू फॉल्सला फॉल्स, फॉल्स ट्रूला फॉल्स, फॉल्स फॉल्सला फॉल्स। कारण कंजंक्शन आपल्याला सांगतं दोन्ही जर ट्रू असतील तरच ट्रू घ्या, अदरवाईज फॉल्स। आता क्यू कंजंक्शन आर त्याचं निगेशन, त्याचं निगेशन म्हणजेच क्यू कंजंक्शन आर हा ट्रू असेल तर त्याचं निगेशन म्हणजे फॉल्स घेणार, हा फॉल्स तर ट्रू घेणार, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू। आता पी कंडिशनल आणि हा सगळा स्टेटमेंट, पी कंडिशनल आणि हे सगळं स्टेटमेंट, पी कुठे, या ठिकाणी आहे, आणि हे दोघांमध्ये काय आहे, कंडिशनल। पहिल्यांदा पी स्टेबल पाहिजा, कंडिशनलची अट काय, ट्रू फॉल्सलाच फक्त ते फॉल्स असेल, मग ट्रू फॉल्सला झालं ते फॉल्स, ट्रू फॉल्सलाच फक्त फॉल्स कंडिशनलसाठी, ट्रू 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 ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स ट्रू ट्रू। पहिलंच फक्त ट्रू फॉल्सलाच फक्त ते फॉल्स, अदरवाईज सगळे काय आहेत, ट्रू आहेत, कारण कंडिशनलची अट काय आहे, ट्रू फॉल्सलाच फक्त ते फॉल्स असतं, अदरवाईज सगळे ट्रू असतात। ओके, तर आपले फोर्थ क्वेश्चन सॉल्व झाले। फिफ्थ पहा, निगेशन पी कंजंक्शन स्क्वेअर ब्रॅकेट छोटा ब्रॅकेट पी डिजंक्शन निगेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीट कंजंक्शन क्यू स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट। आता तुम्ही सांगाल कोणकोणते कॉलम लागणार, एकतर पीचा कॉलम आपल्याला हवा आहे, नंतर क्यू आर नाही आत्ता, त्यानंतर निगेशन पीचा कॉलम लागतोय, निगेशन क्यूचा कॉलम लागणार आहे। ओके,
त्यानंतर कोणता हा सगळा घेऊयात हा ब्रॅकेट मधला कोणता पी डिजंक्शन निगेशन क्यू त्यानंतर हा सगळा स्क्वेअर ब्रॅकेट मधला घेऊयात पी डिजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन क्यू हा सगळा घेतला आणि आता याच्याबरोबर हा घेणार म्हणजेच निगेशन पी कंजंक्शन पी डिजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन क्यू ओके बरोबर आहेत का कॉलम एक दोन तीन चार पाच सहा सात सात कॉलम स्टेटमेंट किती आहेत पी क्यू स्टेटमेंट दोन आहेत दोन स्टेटमेंट पी आणि क्यू आणि कनेक्टिव्ज एक दोन तीन चार पाच बरोबर सात कॉलम पाहिजे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात राईट तर नेहमीप्रमाणे पी मध्ये लिहिणार ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स कारण आता दोनच स्टेटमेंट आहे त्यानंतर क्यू काय असणार आहे आपला क्यू असणार आहे ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स निगेशन पी काय असणार आपला निगेशन पी पी आहे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स तर निगेशन पी असणार आहे ट्रू असेल तर हा फॉल्स ट्रू तर फॉल्स फॉल्स तर ट्रू फॉल्स ट्रू निगेशन क्यू काय असणार आहे निगेशन क्यू आपला असणार आहे निगेशन क्यू हा ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ओके आता कोणचा कॉलम पाहणार पी डिजंक्शन निगेशन क्यू हा पी डिजंक्शन निगेशन क्यू पी डिजंक्शन निगेशन क्यू हे पाहिजे दोघांमध्ये डिजंक्शन तर डिजंक्शनची अट काय दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स अदरवाईज ट्रू मग लिहिव्यात हे पाहिजे दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स अदरवाईज ट्रू मग हा ट्रू ट्रू दोन्ही फॉल्स तर फॉल्स ट्रू ओके नेक्स्ट हा कॉलम आणि याच्याबरोबर कंजंक्शन क्यू कंजंक्शन हे कंजंक्शन क्यू हा कॉलम म्हणजे हा आणि कंजंक्शन क्यू ओके हा कॉलम आणि त्याच्याबरोबर कंजंक्शन क्यू कंजंक्शन क्यू क्यू हिते हा कॉलम आणि क्यू हिते मध्ये कंजंक्शन कंजंक्शनची अट काय दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू अदरवाईज फॉल्स मग दोन्ही ट्रू ट्रू दोन्ही ट्रू आहेत ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स आणि ट्रू फॉल्स फॉल्स लास्टचा निगेशन पी म्हणजे हे सगळं स्टेटमेंट पॅटर्न निगेशन पी कंजंक्शन आणि हा निगेशन पी कुठे निगेशन पी इथे आहे आणि त्याच्यानंतर हा म्हणजे हे दोन पाहिजे दोघांमध्ये काय निगेशन पी आणि या कॉलममध्ये आहे काय कंजंक्शन आणि कंजंक्शनची अट आत्ता सांगितली तुम्हाला कंजंक्शन म्हणजे दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू मग फॉल्स ट्रूला फॉल्स फॉल्स फॉल्सला फॉल्स ट्रू फॉल्सला फॉल्स ट्रू फॉल्सला फॉल्स मग हा कोणता आपलं जे काही स्टेटमेंट पाहिले आपण टोटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिजन्सी सगळेच फॉल्स आहेत त्यामुळे याला मी म्हणणार कॉन्ट्रडिक्शन ओके हा फिफ्थ नंबर झाला आपला फिफ्थ होता बरं का सॉरी हा फिफ्थ होता आता सिक्स पाहूयात आपण सिक्स पाहूयात सिक्स काय इथे लिहिलंय पहा निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन क्यू कंडिशनल
नेगेशन पी ओके रब करतो हे कॉलम कौन कौन ते लागणार आपल्याला पी चा लागणार नंतर क्यू हवाय त्यानंतर नेगेशन पी हवाय नेगेशन क्यू हवाय त्यानंतर हा पूर्ण हवाय नेगेशन पी कंडिशनल नेगेशन क्यू त्यानंतर हा म्हणजेच नेगेशन क्यू कंडिशनल नेगेशन पी आणि त्यानंतर हे दोन्ही आता याला तुम्ही ए म्हणू शकता नंतर हे दोन्ही हवेत ना त्याच्यामध्ये कंजंक्शन याला ए म्हणा आणि याला बी म्हणा तर इथे काय लिहितो मी ए कंजंक्शन बी म्हणजे हा स्टेटमेंट याला बी म्हणतं ना आणि हे स्टेटमेंट ए बी दोघांमध्ये काय कंजंक्शन शॉर्टकटमध्ये असं लिहू शकता तुम्ही जर पेजवरती तुमच्या जागा वगैरे पुरत नसेल तर मग आता दोनच स्टेटमेंट आहे त्यामुळे पी असणार आपला ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स क्यू असणार आपला ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स निगेशन पी पी काय ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स तर हा असणार फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू क्यू क्यू काय असणार आहे आपला क्यू ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स तर हा असणार आहे फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू त्यानंतर आपल्याला पाहिजे निगेशन पी आणि निगेशन क्यू दोघांमध्ये कंडिशनल निगेशन पी निगेशन क्यू दोघांमध्ये कंडिशनल कंडिशनलची अट काय कंडिशनलची अट आहे पहिलं ट्रू पाहिजे दुसरं फॉल्स ट्रू फॉल्सलाच फॉल्स अदरवाईज ट्रू मग निगेशन पी निगेशन क्यू दोघांमध्ये कंडिशनल कंडिशनलची अट काय ट्रू फॉल्सलाच फक्त ते फॉल्स फॉल्स ट्रूला पण ट्रू फॉल्स फॉल्सला ट्रू ट्रू ट्रूला ट्रू आता पाहिजे उलट पाहिजे निगेशन क्यू निगेशन पी आणि आता कंडिशनल पहिल्यांदा आपल्याला निगेशन क्यूचा पाहिजे निगेशन क्यू निगेशन पी फॉल्स फॉल्सला ट्रू ट्रू फॉल्स पहिलं ट्रू आहे हा पाहायचा आहे पहिल्यांदा निगेशन क्यू ट्रू फॉल्सला फॉल्स फॉल्स ट्रूला ट्रू ट्रू ट्रूला ट्रू आता हे दोन्ही पाहिजेत ए आणि बी ए बीमध्ये काय आहे कंजंक्शन आहे कंजंक्शनची अट काय आहे कंजंक्शनची अट आहे दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू अदरवाईज फॉल्स दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू ट्रू ट्रूला ट्रू असणार ट्रू फॉल्सला फॉल्स असणार फॉल्स ट्रूला फॉल्स असणार ट्रू ट्रूला ट्रू असणार हा झाला आपला सिक्स नंबरचा सेवन नंबरचा पाहता ए दिसत नाही का एट नंबर ठीक आहे ते नंतर करायचं आपल्याला नंतर करूयात आपण ते इकडे लिहून तर सेवन नंबरचं काय क्यू कंडिशनल पी डिसजंक्शन निगेशन पी बायोकंडिशनल क्यू तर मला कोणकोणते कॉलम पाहिजे एक तर पी हवाय त्यानंतर क्यू दोनच स्टेटमेंट आहे नंतर निगेशन हवाय कोणाचं पीचं निगेशन नंतर कोणतं हवाय क्यू कंडिशनल पी हा नंतर हवाय निगेशन पी बायोकंडिशनल क्यू नंतर ह्या दोघांचा पाहिजे म्हणजेच मगाच्यासारखं याला ए म्हणलं याला बी म्हणलं आणि ए बीमध्ये डिसजंक्शन जागा वाचते ना आपली ओके पी दोन स्टेटमेंट त्यामुळे पी लिहिणार ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स क्यू लिहिणार ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स निगेशन ऑफ पी पी आहे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स म्हणजे हा लिहिणार फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू आता क्यू निगे कंडिशनल पी क्यू कंडिशनल पी क्यू कंडिशनल पी क्यू पाहायचा नंतर पी पाहायचा कंडिशनलची अट काय ट्रू फॉल्सलाच तो फॉल्स असतो ट्रू फॉल्सलाच तो फॉल्स असतो
क्यू पी असं जायचं आहे आपल्याला. ट्रू फॉल्सला असतो फॉल्स असतो, मग इथं ट्रू ट्रूला ट्रू, फॉल्स ट्रूला ट्रू, ट्रू फॉल्सलाच फॉल्स, फॉल्स फॉल्सला ट्रू. बी बी काय आहे? निगेशन पी बायोकंडिशनल क्यू, निगेशन पी बायोकंडिशनल क्यू. निगेशन पी आहे इथं, हा निगेशन पी बायोकंडिशनल क्यू. बायोकंडिशनलची अट काय? बायोकंडिशनलची अट आहे दोन्ही ट्रू पाहिजे किंवा दोन्ही फॉल्स पाहिजे, तरच ते स्टेटमेंट पॅटर्न ट्रू असणार आहे. मग निगेशन पी बायोकंडिशनल क्यू, ट्रू फॉल्सला असतो फॉल्स असणार, फॉल्स फॉल्सला दोन्ही सेम आहेत त्यामुळे ट्रू, ट्रू ट्रूला ट्रू, ट्रू फॉल्सला फॉल्स. आता ए म्हणजे हा क्यू कंडिशनल पी, बी म्हणजे निगेशन पी बायोकंडिशनल क्यू, दोघांमध्ये आहे डिसजंक्शन. डिसजंक्शनची अट काय? दोन्ही जर फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, मग ट्रू फॉल्सला ट्रू, ट्रू ट्रूला ट्रू, फॉल्स ट्रूला ट्रू, ट्रू फॉल्सला ट्रू, कारण दोन्ही फॉल्स कुठेच नाही आहे. डिसजंक्शनची अट आहे दोन्ही फॉल्स असतील ना तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग दोन्ही फॉल्स कुठेच नाही मिळाले त्यामुळे हे सगळे ट्रू असणार, आणि ह्याच्यामधले सगळेच ट्रू आलेत म्हणजे तो स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी असणार आहे. सगळेच स्टेटमेंट ट्रू एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नचे, सगळेच स्टेटमेंट ट्रू आले तर आपण त्याला म्हणतो टॉटोलॉजी. ठीक आहे, ते आपल्याला थर्ड क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे टॉटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन वगैरे. आत्ता फक्त आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचे होते. तर 7 नंबरचा कंप्लीट, 8 नंबरचा पाहूयात. आता 8 नंबरचा काय लिहिलंय पहा. 8 स्क्वेअर ब्रॅकेट पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर बायोकंडिशनल, हा ब्रॅकेट इथे कंप्लीट झाला नाही का? हा ब्रॅकेट इथे कंप्लीट झाला स्क्वेअर ब्रॅकेट. बायोकंडिशनल दुसरा स्क्वेअर ब्रॅकेट पी कंजंक्शन क्यू कंडिशनल आर. सुरू करूयात. तीन स्टेटमेंट आहे पी क्यू आर, तर पी क्यू आरसाठी टेबल लागणार कॉलम. निगेशन आहे का कोणाचं? नाही आहे, निगेशन नाही कोणाचं. पण पुढचा कॉलम कोणता लागणार हा घेऊयात. क्यू कंडिशनल आर, हा आता घेऊयात हा सगळाच, म्हणजेच पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर. बघा ह्याच्यामध्ये सगळेच जवळपास कंडिशनल आहे त्यामुळे कंडिशनलचं ट्रूथ टेबल तुमचा परफेक्ट होईल इथे. आणि तशी तुम्हाला कंडिशनलची अट माहिती आहे, पहिला ट्रू असेल दुसरा फॉल्स असेल तरच ते फॉल्स, अदरवाईज ट्रू. हा झाला नाही का आपला. आता हा पी कंजंक्शन क्यू, आता हा सगळाच घेऊयात, म्हणजे पी कंजंक्शन क्यू कंडिशनल आर. ओके, तर याला म्हणूयात आपण ए, याला म्हणूयात बी. हा ए झाला हा बी झाला, वाटलंच तर याला ब्रॅकेट टाकूयात जसं ह्याच्यामध्ये टाकलेले. आणि आता ए बायोकंडिशनल बी, ए बायोकंडिशनल बी स्क्रीनमध्ये येतं आहे का नाही कोणास ठोक. ए बायोकंडिशनल बी येतं आहे, येतं आहे, येतं आहे. याला बी म्हणलं ना आपण, याला बी म्हणलं, तर लास्टचा आपला ए बायोकंडिशनल बी. सुरू करूयात. तीन स्टेटमेंट आहेत त्यामुळं पी काय असणार आहे? ट्रू 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 ट्रू, चार वेळा ट्रू आणि चार वेळा फॉल्स, फॉल्स 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 फॉल्स. चौथा फॉल्स दिसतोय का? ओके. क्यू काय असणार आहे आपला? ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स.
आर अल्टरनेट ट्रू फॉल्स म्हणजेच ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ओके क्यू कंडिशनल आर क्यू कंडिशनल आर कंडिशनलची अट काय पहिलं ट्रू पाहिजे नंतर फॉल्स पाहिजे पहिलं ट्रू आणि नंतर फॉल्स तरच ते फॉल्स पहिल्यांदा क्यू पाहायचा आणि नंतर आर पाहायचा ट्रू फॉल्स नाही आहे ट्रू ट्रू आहे त्यामुळं ट्रू ट्रू फॉल्सला फॉल्स फॉल्स ट्रूला ट्रू फॉल्स फॉल्सला ट्रू ट्रू ट्रूला ट्रूथ ट्रू ट्रू फॉल्सला फॉल्स फॉल्स ट्रूला ट्रू फॉल्स ट्रूला ट्रू फॉल्स फॉल्सला ट्रू ओके आता हा पाहायचाच आणि त्याच्याबरोबर पी म्हणजेच पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर आणि याच्यामध्ये कंडिशनलची अट काय ट्रू फॉल्सलाच फक्त तो फॉल्स मग ट्रू ट्रूला ट्रू ट्रू फॉल्सला फॉल्स ट्रू ट्रूला ट्रू ट्रू ट्रूला ट्रू फॉल्स ट्रूला ट्रू फॉल्स फॉल्सला ट्रू फॉल्स ट्रूला ट्रू फॉल्स ट्रूला ट्रू आता पी कंजंक्शन क्यू हा पी कंजंक्शन क्यू म्हणजे हा पी कंजंक्शन क्यूची अट काय कंजंक्शनची अट दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू मग पी कंजंक्शन क्यू ट्रू ट्रूला ट्रू ट्रू ट्रूला ट्रू ट्रू एफ टी एफला फॉल्स टी एफला फॉल्स एफ टीला फॉल्स एफ टीला फॉल्स एफ एफला फॉल्स एफ एफला फॉल्स आता नोटबुकवरती तुम्ही व्यवस्थित करू शकता इथं मला टेबल आखावं लागेल ठीक आहे पण व्यवस्थित दिसतं व्यवस्थित तिरकं झालं आपलं ठीक आहे काय हरकत नाही आता हा पाहायचा पी कंजंक्शन क्यू कंडिशनल आर म्हणजे हा आणि त्याच्याबरोबर आर असं जायचं आपल्याला असं दिस इज फॅक्टर पी कंजंक्शन क्यू आणि नंतर आर कंडिशनल आर तर कंडिशनलची अट काय ट्रू एफला टी एफला असतो फॉल्स असतो मग टी टीला ट्रू असणार टी एफलाच फॉल्स एफ टीला ट्रूथ एफ एफला ट्रूथ एफ टीला टूथ एफ एफला टूथ ट्रूथ एफ टीला ट्रूथ एफ एफला ट्रूथ ओके आता याला ए म्हणलं याला बी म्हणलं आणि आपल्याला पाहिजे ए बायोकंडिशनल बी हा ए हा बी आपल्याला काय पाहिजे ए बायोकंडिशनल बी हे दोन्ही पाहिजेत ए बायोकंडिशनल बी बायोकंडिशनलची अट काय दोन्ही सेम असतील तरच ट्रू दोन्ही सेम असतील तरच ट्रू मग ट्रू ट्रूला ट्रू फॉल्स फॉल्सला ट्रू ट्रू ट्रूला ट्रू ट्रूला दोन्ही ट्रू आहेत तर ट्रू ट्रू ट्रूला ट्रू टी टीला ट्रू 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 बघा याच्यामधले पण सगळेच टी आले म्हणजे हा पण स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी आहे ओके नाईन नंबरचा क्वेश्चन आहे पी कंडिशनल स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन छोटा ब्रॅकेट क्यू कंजंक्शन आर ब्रॅकेट क्लोज तर यासाठी आपल्याला पी लागणार आहे क्यू आर पीचं क्यूचं आरचं कोणाचंच निगेशन नाही त्यामुळं कोणताही निगेशनसाठी कॉलम लागणार नाही नंतर हवा आपल्याला क्यू कंजंक्शन आर नंतर क्यू कंजंक्शन आरचं निगेशन
negation of q conjunction r and finally p conjunction negation q conjunction r. ओके मग पी तीन स्टेटमेंट है त्यामुळे पी असणार ट्रू 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 फॉल्स 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 क्यू असणार ट्रू फॉल्स सॉरी ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स आर असणार ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स क्यू कंजंक्शन आर म्हणजे पहिल्यांदा क्यू पाहणार आणि नंतर आर कंजंक्शन कंजंक्शनची अट काय आहे कंजंक्शनची अट आहे दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू अदरवाईज फॉल्स मग दोन्ही ट्रू आहेत ट्रू ट्रू फॉल्स 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 ट्रू फॉल्स 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 ट्रू 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 फॉल्स 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 ट्रू फॉल्स 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 आता याचं निगेशन म्हणजेच हा ट्रू तर हा फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू आता कोणता कॉलम पाहायचा आता पाहायचा पी आणि नंतर हा हे दोन पाहिजे कंडिशनल आहे त्यामुळे पहिल्यांदा पी पाहायचा आणि नंतर हा कंडिशनलची अट काय आहे कंडिशनलची अट आहे ट्रू फॉल्सलाच फक्त तो फॉल्स मग ट्रू फॉल्सलाच फॉल्स ट्रू ट्रूला ट्रू ट्रू ट्रूला ट्रू ट्रू ट्रूला ट्रू फॉल्स फॉल्सला ट्रू फॉल्स ट्रूला ट्रू फॉल्स ट्रूला ट्रू फॉल्स ट्रूला ट्रू ट्रू फॉल्सलाच फक्त तो फॉल्स असतो अदरवाईज ट्रू असतो हा झाला आपला 9 नंबरचा क्वेश्चन 10 नंबरचा क्वेश्चन आहे पी डिजंक्शन निगेशन क्यू कंडिशनल आर कंजंक्शन पी तर आपल्याला पी साठी कॉलम लागणार क्यू साठी लागणार जरी याच्यामध्ये क्यू नसला तरी निगेशन क्यू आहे निगेशन क्यू साठी क्यू पाहिजेलच नंतर आरचं हवाय नंतर निगेशन क्यू हवाय नंतर हा सगळाच घेऊयात पी डिजंक्शन निगेशन क्यू हवाय नंतर आर कंजंक्शन पी हवाय नंतर हा आणि हा त्याच्यामध्ये कंडिशनल याला ए म्हणलं याला बी म्हणलं आणि ए कंडिशनल बी पटकन आता फास्ट करूयात आपण तीन स्टेटमेंट आहे त्यामुळे पी असणार ट्रू 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 फॉल्स 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 क्यू असणार आपला ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स आर असणार आपला ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स निगेशन ऑफ क्यू म्हणजेच क्यू काय आहे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स तर निगेशन क्यू असणार फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू आता नंतरचा कोणता कॉलम पाहायचा आपल्याला पी डिजंक्शन निगेशन क्यू म्हणजे पी पाहायचा डिजंक्शन निगेशन क्यू म्हणजे हे पी निगेशन क्यू दोघांमध्ये डिजंक्शन डिजंक्शनची अट काय आहे दोन्हीपैकी दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स अदरवाईज ट्रू मग ट्रू फॉल्स
ट्रू, ट्रू फॉल्स, ट्रू, ट्रू ट्रू, ट्रू, ट्रू ट्रू, ट्रू, फॉल्स, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, दोन्ही फॉल्स, फॉल्स, फॉल्स ट्रू, ट्रू, फॉल्स ट्रू, ट्रू. आता पाहायचं आर कंजंक्शन पी, आर कंजंक्शन पी, आर कंजंक्शन पी, आर कंजंक्शन इकडून जायचं ना, आर कंजंक्शन पी, आर आणि पी कंजंक्शनची अट काय, दोन्ही ट्रू तरच ट्रू, मग ट्रू, फॉल्स ट्रू, फॉल्स, ट्रू ट्रू, ट्रू, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू, फॉल्स, ट्रू फॉल्स, फॉल्स, फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स, फॉल्स, ट्रू फॉल्स, फॉल्स, ट्रू फॉल्स, फॉल्स. कारण कंजंक्शनची अट काय, दोन्ही जर ट्रू असतील तरच ट्रू, मग हिथं ट्रू येत आणि इथं ट्रू येत, म्हणून ते ट्रू, अदरवाईज बाकी सगळे फॉल्स. आता ए आणि बी पाहायचा, ए आणि बी मध्ये काय आहे, म्हणजे हे दोन कंडिशनल, कंडिशनलची अट काय, ट्रू फॉल्सलाच फक्त फॉल्स, अदरवाईज ट्रू, ट्रू ट्रूला ट्रू, ट्रू फॉल्सलाच फक्त फॉल्स, अदरवाईज ट्रू फॉल्सला फॉल्स, फॉल्स फॉल्सला ट्रू, फॉल्स फॉल्सला ट्रू, ट्रू फॉल्सलाच फॉल्स, ट्रू फॉल्सलाच फॉल्स. अशा पद्धतीने आपला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे.